दर्यापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील व्यक्ती दिग्दर्शक अभिनेता गायक निर्माता एवढी सर्व पदे भूषवितो ही आपल्या दर्यापूर तालुक्याकरिता अभिमानाची बाब आहे. शिवर येथील मूळ रहिवासी गायक संगीतकार व अभिनेता मुकुंद नितोनी यांनी तयार केलेले शेतकरी कर्जमुक्ती गायनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेबांनी माहिती व प्रसारण विभागातर्फे प्रदर्शित करण्याची दिली अनुमती. मान्य संजय राठोड व आमदार बळवंत भाऊ वानखडे यांनी या भेटीचा योग आणला घडवून ही अविस्मरणीय भेट घडून आणल्यामुळे लवकरच हे गाणं टीव्ही चॅनल व सिनेमागृहात होणार प्रदर्शित. कारभारणी ग कारभारणी मला पटलंय तुझ्या म्हणणं. अग कारभारणी अग कारभारणी मला पटलंय तुझ्याल म्हणणं. शेतकऱ्यांना दिलाय धीर महाराष्ट्र शासनानं. कलात्मक क्षेत्रात गेल्या 38 वर्षापासून काम करत आहे. हल्लीच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर मी एक गीत तयार केलं आणि ते गीत चांगलं झालं. ती कल्पना माझे मित्र राहुल तायडे तहसीलदार यांची होती आणि ते गाणं झाल्यानंतर मी माननीय आमदार बळवंत भाऊंना दाखवलं. भाऊंनी मला यशोमती ठाकूर मॅडमशी भेट करून दिली. त्यांनी मला मुंबईला बोलवलं. त्यानंतर महसूल विभागाचे स्पोर्ट्सच्या कार्यक्रमाकरता मी यवतमाळला गेलो. तर यवतमाळला गेल्यानंतर त्या ठिकाणी अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे साहेब यांनी माझी माननीय संजयजी राठोड मंत्री वने भूकंप आणि पुनर्वसन यांच्याशी भेट करून दिली. त्यांनी गाणं पाहिलं, त्यांनाही आवडलं. त्यानंतर मग ते गाणं प्रसार माध्यमातून शासनाच्या माध्यमातून प्रदर्शित व्हावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी मुंबई गाठली आणि संजय राठोड सरांनी माझी थेट भेट त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांशी करून दिली. साहेबांनाही गाणं बरं वाटलं म्हणून त्यांनी एक प्रशासकीय माहिती जनसंपर्कचे जे माहिती प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे मला पाठवले. त्यांनी ते गाणं पाहिलं. त्यांनी ते गाणं पाहिलं आणि आता लवकरच ते गाणं आपल्याला दूरदर्शन टीव्ही चॅनलवर कदाचित सिनेमागृहातही बघायला मिळेल. या सगळ्या गोष्टी घडत असताना अनेक लोकांनी मला ह्याकरिता सहकार्य केलं आहे. उदाहरणार्थ अकोल्याचे जिल्हाधिकारी पापळकर सर, बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा मॅडम, त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त पियुष सर, बऱ्याचशा लोकांचं ह्या गाण्यासाठी हातभार लागलेला आहे. सगळ्यांच्या सल्ल्यानी सुविचारांनी सहयोगाने हे गाणं पूर्ण झालं आणि त्याला भरपूर आणि ते गाणं प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रसारित होण्याआधीच कुणीतरी व्हायरल केलं आणि ते एवढं व्हायरल झालं की मंत्रालयापर्यंत पोहोचलं. तरी सुद्धा त्या गाण्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतली. खूप बरं वाटतंय हे ऐकून की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जेव्हा राठोड सरांनी माझा परिचय करून दिला की सर हे कलावंत आहेत, लिहितात गातात, तर उद्धवजी साहेबांनी अगदी जवळ घेऊन मला फोटो काढला आणि मला खूप दोन शब्द जे काही ते बोललेत माझ्याशी प्रेमाने खूप बरं वाटलं की आपले मुख्यमंत्री सामान्यांच्या समस्या किंवा सामान्यांच्या कलागुणांना जोपासतात, त्यांना प्रेरित करण्यासाठी ते तत्पर आहेत. असंच कलावंतांवरती राजाश्रय मिळाला तर आम्ही कलावंत आपापल्या क्षेत्रामध्ये बरंच काही करू शकतो. खूप चांगला अनुभव होता ह्या गोष्टीचा.
दर्यापूर न्यूज एक्सप्रेस साठी सूरज देशमुख दर्यापूर।